काल मेलघाट मध्ये एक एसटी बसचा अपघात झाला होता. सुदैवाने ती बस एका झाडाला अटकली, त्यामुळे 64 प्रवाशांचे प्राण वाचवले. परंतु या अपघाताच्यानंतर एसटी महामंडळाच्या बसेसवर अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झाले, कारण मेलघाटमध्ये ज्या बसेस जातात त्या खूप भंगार बसेस जातात असा नागरिक आणि सर्वसामान्यांचा आरोप आहे. याचीच पाहणी करण्याकरिता आज खासदार नवनीत राणा स्वतः एसटीच्या बसमध्ये प्रवास करत आहे. आपल्यासोबत खासदार नवनीत राणा आहे. काल खरोखर दुर्दैवाने खूप मोठी घटना घडलेली, 64 जणांचे प्राण वाचलेले. काय परिस्थिती आहे एसटी महामंडळाची आता? मी जर पाहिलं पहिले आपण मी पाहिलं आहे नेहमी वारंवार आमच्या विदर्भाला जे आम्ही गाड्या मागतो तर पहिले बाकी ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येते. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी महामंडळ हा राज्याचं नाक असते. ज्याप्रमाणे रेल्वेमध्ये वर काही झालं तर सरळ केंद्राचे वर आपण निशाणा लावतो. आणि पण राज्यामध्ये जेव्हाही महामंडळची बारी येते आणि आमच्या मेलघाटामध्ये ट्रायबल क्षेत्राला जेव्हाही जे बस ट्रॅव्हलिंग करतात, जे बस देतात, ते सगळ्यात रिजेक्शनवाला जी बस असते ते आमचे अमरावतीमध्ये मेलघाटसाठी पाठवण्यात येते. का आदिवासी लोकांचा जीव नाही आहे काय? काल ज्या पद्धतीने ती ॲक्सिडेंट झालं, पूर्णच पूर्ण बस ते पलटली, त्याचा मी पूर्ण डेटा मागवतला आहे. काहीतरी त्याच्यामध्ये रिपेरिंग होती ती केली नाही असं काहीतरी मला जे ऐकायला आलं आहे, जे माहिती भेटली त्याच्यामध्ये ती आली आहे. आणि जर या बसची तुम्ही कंडिशन पाहान तर त्याच पद्धतीने आहे. तर मला वाटते की माझी विनंती राहील, आता आम्ही जे मांग केली हे पहा, बसची परिस्थिती सारखा बोलता येत नाही बसमध्ये बसल्यानंतर. का म्हणजे मेलघाटमध्ये जे प्रवासी करणारे आदिवासी लोकांना एक ठिकाणी आम्ही म्हणतो की खूप सारी योजना आमच्या सरकारचे असतात आणि त्याप्रमाणे त्यांना इम्प्रूव्ह केला पाहिजे जीवनामध्ये, ते पुढे गेल्या पाहिजे. जर बसस्थानक ही अमरावतीचं पाहिलं आपण, जे पाहण्यासाठी मी आली आणि त्या बसस्थानकमध्ये पूर्ण पाऊसमध्ये ते पूर्ण लीकेज होते. 10 जर फॅन लागले त्याच्यापैकी 8 फॅन बंद आहे. शौचालय जर आपण पाहिलं, महिलांची व्यवस्था पाहिली, वेटिंग रूम पाहिलं, अतिशय घाणडा. म्हणजे त्याच्यात एकही लेवल ही सुद्धा ठेवलेली नाही की डिव्हिजन हेडक्वार्टरचं जो स्थान आहे तिकडच्या बसस्थानक कशा पाहिजे. ती परिस्थिती त्या पद्धतीने आहे. हे सरकार आल्यानंतर त्याच्यावर 15 कोटी रुपये दिलेले आहे. अजून आपण डिमांड केलेली आहे, पण तिथपर्यंत जे याच्या रेन्युव्हेशन आहे, वेटिंग रूम आहे, पाणीची परिस्थिती तुम्ही पाहिली तर नाल्यापेक्षा 72 परिस्थिती पाण्याची तिथे आहे. लाईट रात्री म्हणते लाईट लागत नाही, ती परिस्थिती. बसण्याची व्यवस्था तिथे नाही आहे आणि बस जर पाहिली तर पूर्ण कमालच कमाल आहे. तर ह्या सगळी गोष्टी करत असताना मला असं वाटते कुठे ना कुठे आमच्या विदर्भामध्ये विदर्भाला जे आत्तापर्यंत अन्याय होत गेलेला आहे ते कुठे ना कुठे आत्ता तरी थांबलं पाहिजे. आणि आम्ही जे डिमांड करतो आहे की त्या पद्धतीने बसेस ग्रामीण क्षेत्रामध्ये जाणारी जे बसेस आहे अतिशय भंगार, कुठून पूर्ण महाराष्ट्रामधून रिजेक्ट झाले तर आमच्या अमरावतीमध्ये ते बसेस पाठवून देतात की आम्हाला ती बसेस नको आहे. पुण्याचे रिजेक्ट केलेले बसेस आमच्या अमरावतीमध्ये आहे, मुंबईचे रिजेक्ट केलेले बसेस ते आमच्या अमरावतीमध्ये आहे. जर आपण त्याची हिस्ट्री पाहिली तर ते तुम्ही समोर येईल. तर मला वाटते की मेलघाटमध्ये जाण्यासाठी आदिवासी लोकांसाठी जे बसे लागतात त्यांचाही जीवाना, शेतकरी जे ग्रामीणमध्ये राहतात, गोरगरीब लोक राहतात, त्यांचाही जीवाना. त्याच्यासाठी ॲटलीस्ट जे डिपार्टमेंटमध्ये आतापर्यंत मी त्यांच्याशी बोलली, 3 वर्षापासून ते कंटिन्यू पाठपुरावा करत होते तर काही त्यांना भेटलं नाही. पण आत्ता गेल्या 8-9 महिन्या पहिले जे फंड आम्हाला गरजच होता ते आपल्याला भेटलेलं आहे. पण माझी अपेक्षा आहे की बसेस जे पाहिजे तिकीट ते आमचे मुख्यमंत्री साहेबांनी आणि या राज्याचे डिप्टी सीएम साहेबांनी महिलांची तिकीट जे अर्धी प्रवास पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही जा ते केली तर आज मी त्या तिकीट हाफ तिकीटवर मी ट्रॅव्हलिंग केलेली आहे. खासदार म्हणून नाही पण एक महिला म्हणून आम्ही अफोर्ड करू शकतो, पण जे सुविधा एक महिला म्हणून आम्हाला जी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे ते आम्ही घेतली. म्हणून माझी विनंती आहे डिपार्टमेंटच्या मंत्री महोदयाला, मुख्यमंत्री साहेबांना आणि डिप्टी सी एम साहेबांना, त्यांच्या लक्ष आमच्या अमरावतीवर खूप असते. पण अशा प्रकारचे जे भंगार बसेस दुसरे जिल्ह्यातून रिजेक्ट करणारे जे बसेस आहे, केलेल्या बसेस, ते आमच्या अमरावतीमध्ये आहे. तर हे थोडासा थांबून आम्हाला नवीन बसची उपलब्धी करून द्या. बरेचसे आता नवीन येणारे काळामध्ये म्हणतात की आम्ही इलेक्ट्रिक बस देऊ. इलेक्ट्रिक जेव्हा येईन तेव्हा येईन, पण तिथपर्यंत आमचे कमरा गेल्याने पाहिजे लोकांचे ट्रॅव्हल करताना, प्रवास करताना. त्या पद्धतीची बस किमान आम्हाला द्या. खासदार नवनीत राणा, कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बान, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.